मनामध्ये चित्र उमटायला लागतात. अशीच आपली पण इकडे वाटचाल चालू हवी आहेत, कारण आपल्याला त्याशिवाय कळणार नाही की आपण काय बघतोय, काय करतोय आणि कसं चाललंय सगळं. स्वरता साधनाचा एक सांस्कृतिक मंच सुद्धा आहे. 50 लोकांची आसन क्षमता असलेला हा मंच आहे. काका यशवंत करंदीकरांच्या काळात म्हणजे 1975 साली काही हरिभाऊ देशपांडे यांच्या ऑर्गन वादनाने याची सुरुवात झाली. त्याचं 1951 साली पुनरुज्जन झालं पंडित अप्पा जळगावकर यांच्या पेटीवादनाने. पंडित विकास दातार यांनी सुद्धा इथे सोलो तबल्याची मजा घेतलेली आहे. मिळून वाजवणं यासारखा तर आनंद नाही. आता आपण बघतो ही मुलं कशी छान मिळून मिसळून जवळजवळ 10 ते 15 तबले एका वेळी वाजतात, एका सुरात वाजतात. तसाच हा आनंद इथे या सांस्कृतिक मंचावरही घेतला जातो. छोट्या छोट्या मैफिली, चित्रफिती बघण्यासाठी या मंचाचा वापर केला जातो. त्यांचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास तर आपण बघतोच आहोत. इथे स्टेजवरती वाजवत आहेत ते, तसं तिथेही वाजवतात.